आषाढवारी सोहळ्यासाठी काल संत ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे. काल आजोळघरचा मुक्काम उडकून आज माऊली 2 दिवसाच्या पुणे मुक्कामाला येत आहेत. वाटेमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं जातं, पायघड्या घातल्या जातात, रांगोळ्या देखील काढल्या जातात. अशीच रांगोळी संतीच्या चौकामध्ये काढलेली आहे. एवढी भव्य दिव्य रांगोळी काढून देखील ही रांगोळी पाहून पोलिसांनी देखील तिचं कौतुक केलेलं आहे आणि वारीचा आनंद घेत तिच्या सेवेचं देखील पोलिसांनी कौतुक केलेलं आहे. सर, तुम्ही आता या पूजा जी रांगोळी जुन्नरची आहे तिने रांगोळी काढली त्याचं तुम्ही कौतुक केलेलं आहे, काय वाटतं? जुन्नर तालुक्याच्या शिवकन्या पूजाताई आणि जुन्नर तालुक्याचे मित्रमंडळ यांनी आज ही जी रांगोळी काढलेली आहे, रांगोळी म्हणण्यापेक्षा या मोठा जो भक्तीचा समुदाय आहे, तर या ठिकाणी आणि 1-2 मिनिटांमध्ये ही जी सुंदर रांगोळी काढलेली आहे, मी प्रथमच हा बंदोबस्त करतोय. तर मला इतकं म्हणजे मनापासून आनंद वाटतो आणि हा सोहळ्यामध्ये यांनी जी रांगोळी काढून जी मोठी म्हणजे काय बोलतात त्याला जी शोभा जी वाढवलेली आहे त्याबद्दल मी ताईंची आणि जुन्नर मंडळ जे आहे यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असंच हे तुमचं हे राहू दे कार्य खूप छान, आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद वाटला. पोलिसांनी देखील वारीची सेवा बजावता जे दुसरे सेवा करतात त्यांचं देखील कौतुक केलेलं आहे. पूजा, तू एवढी मोठी रांगोळी काढली, ही रांगोळी काढेल तू कुठे शिकलीस आणि वारीमध्येच तुला रांगोळी का काढावी वाटली? खरं तर आमचं माझे वडील कलाकार होते, पेंटर होते, तर ही म्हणजे म्हणाल तर त्यांच्यापासूनच जन्मजात आलेली माझ्यामध्ये कला आहे. मी कुठे याचे क्लास वगैरे केले नाही आणि माझे आजोबा आणि माझी आजी दरवर्षी वारीला जायचे, त्यांच्यावर मी लहानपणी खांद्यावर बसून गेलेले. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच मी ठरवलं की मला वारीत जायचं आणि मग ठरवलं की रांगोळी काढत जायचं. तर मी गरीब घरातले असल्यामुळे मला मदत करणारे जे ग्रुप आहेत तर ते पैसे कुठं सत्कारने मी मला लावता येतील म्हणून मी रांगोळीतून नुसतं फक्त डिझाईन न काढता एक सामाजिक संदेश देण्याच्या ज्या रांगोळ्या असतात त्या सुद्धा मी काढत जाणार आहे संपूर्ण पंढरपूरपर्यंत. पंढरपूरपर्यंत तुम्ही रांगोळी काढत जाणार आहे, जवळपास आत्ताशी 17 दिवसांचा अजून प्रवास आहे, आज 30 तारीख आहे. मग ह्या प्रवासामध्ये साधारण तुम्हाला किती रांगोळी लागेल, याचा खर्च कसं काय, याचं तुम्ही सगळं नियोजन कसं केलेलं आहे? खरं तर सर्वात पहिले याचं नियोजन म्हणजे काहीच नव्हतं, फक्त मी माझी संकल्पना आमचे बॉर्डरलेस पॅन्थर्सचे नवनाथ नाना यांना बोलून दाखवली. तर त्याच्यानंतर अचानकच हे सगळं ठरलं, अवघ्या 5 दिवसात त्यांनी मला लोकवर्गणीतून हा निधी गोळा करून दिला. याच्यासाठी साधारण 2 ते 2.5 लाख रुपयाचा खर्च येणार आहे अपेक्षित आणि रांगोळी जी आहे ती 4.5 टन रांगोळी इथून ते देहू ते पंढरपूर या मार्गावर संपूर्ण लागणार आहे. हे सगळं करत असताना तुम्ही 17 दिवसांच्या प्रवासात तुम्ही मध्ये जात आहात, रांगोळीची तुम्ही सेवा बजावणार आहात, हे सगळं करत असताना तुमच्या घरच्यांकडून तुम्हाला सपोर्ट केला जातोय का, मिस्टरांकडून, फॅमिलीकडून? खरं तर मला 3 मुलं आहेत, माझी संपूर्ण फॅमिली, माझे मुलं वगैरे माझ्या घरच्याच सांभाळत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मला पुरेपूर पाठिंबा आहे, त्यामुळेच तर मी इथपर्यंत येऊ शकले. माझ्या मिस्टरांचा सुद्धा मला खूप पाठिंबा आहे, आमचे संपूर्ण गावकरी सुद्धा माझ्या पाठीशी उभे आहेत, त्याचबरोबर बॉर्डरलेस पॅन्थर्स, त्यानंतर जुन्नर तालुका मित्रमंडळ धोलवड आणि पुणेकर मित्रमंडळ धोलवड हे सुद्धा सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळेच मी हे सगळं कार्य करत पुढे चालले. निश्चितच पालखी सोहळ्याची अशा सेवा बजावत असतात, एवढी बनी मोठी रांगोळी काढली आहे, पुढे देखील त्या रांगोळी काढत जाणार आहेत आणि त्यांचं देखील कौतुक होत आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी काढली रांगोळी त्यांचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये त्यांना असा भरभरून प्रतिसाद देखील मिळतोय. कॅमेरामन पियुष असा मी प्रथम पुरोहित.